नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं पुन्हा या FYBA भूगोल विषयाच्या ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला भूगोल विषयाचा 11वा तास आहे आणि या तासापूर्वी आपण जी तास घेतली त्याचप्रमाणे काही ऑनलाइन आपण टेस्ट घेतल्या, यामध्ये आपल्याला भूगोलातील अनेक घटक त्या ठिकाणी समजले आहे, त्यावर आपण परीक्षा घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे जे प्रकरण क्रमांक 2 चालू आहे यामध्ये आपण या प्रकरणामध्ये वेग्नरचा खंडवन सिद्धांत जो आहे त्याच्यावर आपण चर्चा करतो आहोत. या वेग्नरचा खंडवन सिद्धांत आपण या पूर्वीच्या तासामध्ये आपण वेग्नरचा खंडवन सिद्धांताची पार्श्वभूमी आपण समजून घेतली, प्रत्यक्ष सिद्धांत काय आहे तो समजून घेतला. आज आपल्याला या सिद्धांताचं, वेग्नरचा भूखंडवन सिद्धांताचं दुसरा भाग आहे. या आजच्या 11व्या व्याख्यानामध्ये आपण वेग्नरचा जो भूखंडवन सिद्धांत आहे त्याचं विशेषता, त्याने जे पुरावे दिले, आपला सिद्धांत, जगप्रसिद्ध सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी, आपलं मत त्यांनी स्पष्ट करण्यासाठी, जगाला पटवून देण्यासाठी जी वेगवेगळी पुरावे दिले, त्या पुराव्यावर आज आपण विद्यार्थी मित्रांनो चर्चा करणार आहोत. आणि मला खात्री आहे या सर्व पुरावे आपल्याला ऐकल्यानंतर, त्याच्यावर विचार केल्यावर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की वेग्नरने सांगितला सिद्धांत बऱ्याच अंशी सत्य होता आणि आहे. चला तर मग आपण याची पुरावे बघूया की वेग्नरने जो खंडवन सिद्धांत सांगितला की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आजची ही जी स्थिती आहे, ही आजची स्थिती आज जरी तयार झाली तरी मात्र या अशी स्थिती निर्माण होण्यासाठी पॅन्जिया असेल, पॅन्जियाचे विभाजन होऊन त्यापासून लॉरेन्शिया असेल, गोंडवाना लँड असेल किंवा परत त्याचंही परत विभाजन झालं, त्यापासून आजचे हे जे 7 खंड आहे त्याच्यामध्ये उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, युरोप असेल, आशिया असेल, आफ्रिका खंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा अंटार्क्टिका खंड असेल, या अनेक खंड आणि जी जी सागर आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वली पर्वत आहेत त्याच्यामध्ये रॉकीज असेल, अँड्रीज असेल, आल्प्स असेल किंवा इतर जे असेल त्या ठिकाणी हिमालय असेल, या सारख्या किंवा अटलांटिक महासागर असेल, तेसिस महासागरापासून तयार झालेले हिंदी महासागर, ही सर्व सागर तयार झाले, ही तयार होण्याला अनेक दशलक्ष वर्ष लागले विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जो मागच्या तासात जो सिद्धांत बघितला त्याच्यावर वेग्नरने आपलं मत स्पष्ट करण्यासाठी त्याचे पुरावे कोण दिले त्याची आजच्या तासात आपण चर्चा करूया. पहिला जो पुरावा दिला, अत्यंत महत्वाचा पुरावा दिला विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे भौगोलिक पुरावा. भौगोलिक पुरावे त्याने दिले. आता याच्यामध्ये भौगोलिक पुरावे म्हणजे काय, की वेग्नरने असं सांगितलं की ज्या वेळेला जगामध्ये आज जी वेगळे महाखंड आहे, ही खंड जर आपण एकत्र आणली तर परत त्यापासून एक पॅन्जिया सारखा महाविशाल असा भूखंड तयार होईल. आणि म्हणून त्यातली काही त्यांनी दिली, बघा त्यांनी जवळचे काही खंड एकत्र आणली आणि ती खंड म्हणजे पहिलं त्यांनी सांगितलं की दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलची जी पूर्व किनारपट्टी आहे व आफ्रिकेची पश्चिम किनारपट्टी जी गिनीचा किनार जवळ आहे, हे जर एकमेकाच्या जवळ आणली तर ती तंतोतंत जुळतात. बघा मित्रांनो, या आकृतीमध्ये हा दक्षिण अमेरिकेचा भाग आहे, हा ब्राझीलचा भाग आहे आणि या ठिकाणी आफ्रिकेचा न्यू गिनीचा भाग आहे. हे दोन्ही बघा एकत्र आणले तर या दोघांमध्ये या ठिकाणी ही दोघं मॅच होतात, तंतोतंत मिळतात त्या ठिकाणी. जरी याच्यामध्ये थोडासा इकडे गॅप आहे तरी मात्र हे सहज शक्य नाही. नक्कीच पूर्वीच्या काळामध्ये हा एक भाग असला पाहिजे आणि या ठिकाणी याचं विभाजन होऊन हे दोन भूखंड तयार झाले आहेत. आणि म्हणून पहिलं उदाहरण दिलं, पहिला पुरावा दिला त्यांनी की ब्राझील आणि आफ्रिका, आफ्रिका ब्राझीलची पूर्व किनारपट्टी की जे या ठिकाणी आहे आणि आफ्रिकेची पश्चिम किनारपट्टी जी या ठिकाणी आहे, हे दोघं एकमेकांमध्ये तंतोतंत बसतात, हा पहिला पुरावा दिला. अशाच प्रकारे जगामध्ये अनेक ठिकाणचे जवळचे दोन भूखंड जवळ आणले, दोन प्रदेश जवळ आणले तर अशाच प्रकारे ते एकमेकाच्या जवळ तंतोतंत मिळतात त्या ठिकाणी. यातील आधीन काही उदाहरण त्यांनी दिले की अटलांटिक महासागराचा पूर्व आणि पश्चिम किनारा हे दोन्ही जर एकत्र आणली याही मध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी ते जुळतात त्या ठिकाणी, हे एक उदाहरण दिलं. याप्रमाणे ग्रीनलँड आणि पूर्व कॅनडा हे जर एकत्र आणलं तर याही ठिकाणी ग्रीनलँड असेल आणि पूर्व कॅनडा यांना एकत्र आणलं तर तेही तंतोतंत मिळतात. त्यानंतर पश्चिम बंगाल, भारताचा जो पश्चिम बंगालचा भाग आहे आणि हा जर आपण उत्तर ऑस्ट्रेलिया याच्या जवळ नेला विद्यार्थी मित्रांनो, तो सुद्धा त्या ठिकाणी तंतोतंत मिळतो. या पलीकडे भारताची पश्चिम किनारपट्टी
आणि आफ्रिकेची पश्चिम किनारपट्टी ही जर एकत्र आणली याच्यामध्येही काही ठिकाणी तथ्य आढळतं की ते एकमेकांच्या जवळ मिळतात त्या ठिकाणी ज्याप्रमाणे इथं आपल्याला दिसतं अशाच प्रकार स्थिती जगामध्ये ही जी प्रदेश आहे जवळजवळची ती एकत्र आणली तर त्या ठिकाणी आपल्याला भूगोलाच्या दृष्टिकोनातून तिथल्या प्रदेशाच्या दृष्टिकोनातून साम्यता आढळते. त्यांच्या किनारपट्टी ज्या आहेत त्यांच्या सीमा ज्या आहेत त्या एकमेकांना तंतोतंत बसतात अशा प्रकारचा प्रत्यक्ष पुरावे विग्नरने आपल्या सिद्धांतामध्ये दिले. याच्यामध्ये बघा की या ठिकाणी आफ्रिका खंड असेल, दक्षिण अमेरिका असेल, अंटार्क्टिका खंड असेल, भारतातील ऑस्ट्रेलिया असेल, बघा ही जवळ आणली तर त्यांच्या सीमा ज्या आहेत त्या एकमेकांच्या जवळ तंतोतंत मिळतात आणि या जर अजून जवळ आणल्या तर यापासून एक मोठा महाखंड असा तयार होईल. म्हणून या सर्व पुराव्याद्वारे विग्नरला एकच सांगायचं होतं की ही सर्व भूखंड पूर्वीच्या काळी एकाच भूखंडाचे भाग होते आणि म्हणून त्याचं विभाजन झालं, त्याचं विखंडन झालं, वेगवेगळ्या कारणामुळे ते एकमेकांपासून वाहत गेले आणि म्हणून त्यांना जर आपण परत जवळ आणलं त्यापासून परत एक महाखंड, एक खंड तयार होईल, भूखंड तयार होईल. म्हणून त्यांनी ही बघा ही सर्व जी प्रदेश आहे, जी खंड आहेत ती जवळजवळ आणून त्यांनी आपल्या भौगोलिक पुराव्याद्वारे ही एकच होती हे सांगायचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणून याच्यामध्ये तथ्य आहे विद्यार्थी मित्रांनो की बघा आपण नजर टाकली याच्यावर तर आपल्या सहज लक्षात येईल की याच्यामध्ये बघा की या किनारे असेल, हा प्रदेश असेल, हा प्रदेश असेल, हा इकडे ऑस्ट्रेलिया असेल, या सर्व सीमा एकत्र आणल्यावर एकमेकांना तंतोतंत बसतात म्हणून याच्यामध्ये तथ्य आहे. हा झाला पहिला पुरावा. दुसरा पुरावा त्यांनी भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या जिओलॉजिकल दृष्ट्या त्यांनी पुरावे दिले. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं वेगनरने की खडक रचना, आता खडक रचना पूर्वीच्या काळी ही सर्व एका ठिकाणी असल्यामुळं त्यांची जडणघडण सारखी झाली, त्याच्यामुळे त्याची भूअंतर्गत रचना, त्याची वैशिष्ट्य ही सुद्धा सारखी होती विद्यार्थी मित्रांनो. मग अटलांटिक महासागराचे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, हा जो अटलांटिक महासागर आहे पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी, पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी जर एकत्र आणली तर त्या दोन्ही ठिकाणी ही जी खडक आहे या ठिकाणी आणि इथं जी खडक आहे विद्यार्थी मित्रांनो या खडकांचं वय बघितलं, त्याचे गुणधर्म बघितली तर असं दिसतं की सुमारे 14 कोटी वर्षापूर्वी या खडकांची निर्मिती एकाच वेळी झाली आणि म्हणून त्या दोन्ही भागामध्ये जी खडक आहे त्यांचे गुणधर्म, त्या खडकाचं वय याच्यामध्ये तथ्य असतं. आणि कधी शक्य होईल, जेव्हा त्यांची उत्पत्ती एकाच वेळेला झाली, एकाच ठिकाणी झाली, तिथलं हवामान असेल, तिथली परिस्थिती असेल ती सारखी होती, वातावरण असेल, तिथलं पर्यावरण असेल ते सारखं होतं, म्हणून निर्मितीच्या काळात आज या दोघांमध्ये प्रचंड किलोमीटरचा त्या ठिकाणी अंतर आहे तरी सुद्धा दोन्ही ठिकाणी जे खडक आहे अटलांटिक महासागराच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी त्या खडकांचं वय असेल, तिथले मूलद्रव्य असेल, त्यांची रचना असेल, हे सर्व मध्ये साम्य आहे. म्हणून हा सिद्धांतामध्ये त्यांनी पुरावा दिला की पूर्वीच्या काळी हे सर्व प्रदेश एकत्र होती म्हणून त्या ठिकाणचं खडक असेल, त्याचं वय असेल, त्याच्या गुणधर्मामध्ये तथ्य आढळतात. म्हणून खडकांच्या बाबतीमध्ये हा पहिला पुरावा त्याने आपल्या भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या दिला. याच्यानंतर त्याने दुसरा पुरावा दिला की त्याने असं सांगितलं की विशेषतः या ठिकाणी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका म्हणजे हा जो आफ्रिकेचा भाग आहे हा आफ्रिकेचा भाग आणि दक्षिण अमेरिकेचा या ठिकाणची भूगर्भ रचना सारखी आहे आणि म्हणून या दोन्ही ठिकाणी तुम्हाला हिऱ्याच्या खाणी प्रचंड प्रमाणात. आता हिऱ्यांची इथंही परत हेच कारण सांगितलं त्यानं की पूर्वीच्या काळी एकत्र असल्यामुळे त्या ठिकाणी जडणघडण होत असताना दोन्ही ठिकाणी भूअंतर्गत भागामध्ये कच्चं हिरं प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि आज जरी ते एकमेकांपासून दूर अंतरावर गेले, वाहत गेले, तरी मात्र हिऱ्याच्या खाणी इथंही त्या ठिकाणी म्हणजे दक्षिण अमेरिकेत, दक्षिण आफ्रिकेत असेल किंवा दक्षिण अमेरिकेत असेल या दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी आणि इथे हिऱ्याच्या खाणी प्रचंड प्रमाणात आढळतात. त्याच्यामुळे साम्य का आहे, कारण दोन्ही प्रदेश पूर्वी काही कोटी वर्षापूर्वी एकाच ठिकाणी होते म्हणून हे एक दुसरं अत्यंत महत्वाचं त्यांनी पुरावा दिला. तिसरा अत्यंत महत्वाचा पुरावा विद्यार्थी मित्रांनो, आज अंटार्क्टिका खंड आहे, आज अंटार्क्टिका खंड हा दक्षिण आणि उत्तर ध्रुवाजवळ आहे आणि या ठिकाणी अत्यंत शीत थंड हवामान आहे आणि अशा थंड हवामानामध्ये विद्यार्थी मित्रांनो आजची जर स्थिती लक्षात घेतली त्या ठिकाणी झाडांची निर्मिती होणं, झाडांची वाढ होणं थंड हवामानामुळे सहज शक्य नाही, कारण या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो आणि दगडी कोळसाची निर्मिती होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या, एक म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये अरण्य भूपृष्ठाच्या खाली गाडले गेले पाहिजेत
आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रचंड दाब तयार झाला पाहिजे, त्याच्यापासून दगडी कोळसा तयार होतो. आणि दगडी कोळशाची निर्मिती जर आज अंटार्क्टिका खंडामध्ये आढळते त्या ठिकाणी अनेक संशोधनातून असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी दगडी कोळशाची खाणी आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आजचं हवामान जर बघितलं त्या ठिकाणी, तर हे हवामान त्या ठिकाणी दगडी कोळशाच्या निर्मितीसाठी, त्या ठिकाणी झाडांची झाडांची प्रचंड प्रमाणात मोठी जंगल तयार होण्यासाठी अनुकूल नाही. याचा अर्थ काय आहे की विज्ञानाने असं सांगितलं की पूर्वीच्या काळी हा जो भाग होता अंटार्क्टिका खंड, हा इथं नव्हता, हा इथं मध्य पॅन्जियाच्या ठिकाणी होता. आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये प्रचंड झाडं वाढली होती, अरण्य होती, आणि ती भूअंतर्गत जी हालचाल झाल्या त्याच्यामध्ये हे अरण्य या ठिकाणी गाडले गेले. म्हणून काळाच्या ओघामध्ये दाब पडून अनेक वर्ष त्या ठिकाणी दगडी कोळशाची निर्मिती झाली. आणि आज काळाच्या ओघामध्ये हा जो अंटार्क्टिका खंड आहे या ठिकाणी वाहत गेला, आणि म्हणून आज तो ज्या उत्तर किंवा दक्षिण गोलार्धाजवळ त्याचा भाग आहे, त्या ठिकाणचं जरी हवामान त्या ठिकाणी पोषक नसेल दगडी कोळशाच्या निर्मितीसाठी, पण पूर्वीच्या काळी काही कोटी वर्षापूर्वी त्याची निर्मिती पॅन्जियाच्या ठिकाणी झाली आहे, म्हणून त्या दगडी कोळसा आज या ठिकाणी. म्हणून हा सुद्धा अत्यंत महत्वाचा पुरावा वेग्नरने आपल्या खंडवंश सिद्धांतामध्ये दिला. म्हणून आपल्याला भूगर्भशास्त्रीय पुरावे या खंडाला, या वेग्नरच्या भूखंडवंश सिद्धांताला पुष्टी देणार आहेत. पुरावे अत्यंत महत्वाचे पुरावे मानले जातात. त्यानंतर याच्या पलीकडे अजून वेग्नरने आपल्या सिद्धांतामध्ये पुरावे दिले, जीवशास्त्रीय पुरावे. आता विद्यार्थी मित्रांनो, जीवशास्त्रीय पुरावे खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपण दगडी कोळशाच्या बाबतीत विचार केला, तोच विचार आपल्याला प्राण्यांच्या बाबतीमध्ये, वनस्पतीच्या बाबतीमध्ये करायचा. आता लेमिंग्स नावाचा हा जो सस्तन प्राणी आहे विद्यार्थी मित्रांनो, आज हा प्राणी त्या ठिकाणी आढळत नाही जास्त, पण कमी आढळतो. परंतु स्कॅन्डिनेव्हिया हे जे बेट आहे, या बेटामध्ये अलीकडच्या काळामध्ये संशोधन झालं किंवा वेग्नरने सुद्धा आपल्या संशोधनामध्ये याचा उल्लेख केला आहे की हा जो प्राणी आहे सस्तन प्राणी, हा या ठिकाणी जे आपण त्याला आपण त्या ठिकाणी स्कॅन्डिनेव्हिया किंवा युरोपचा जो पश्चिम भाग आहे, या ठिकाणी या प्राण्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु पूर्व म्हणजे आपण म्हणूया की प्राचीन काळापासून किंवा एक पूर्व परंपरागत त्यांच्यामध्ये वृत्ती आहे की ज्या वेळेला 15 ते 20 वर्षांनी या प्राण्यांची संख्या वाढते, त्यावेळेला ते पूर्व गुणधर्मानुसार त्या ठिकाणी ते पश्चिमेकडे जातात. आणि पश्चिमेकडे जाताना त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे, आणि याच्यामध्ये अंतर खूप आहे. परंतु त्यांना पूर्व परंपरागत पश्चिमेकडे ज्या वेळेला त्यांची संख्या वाढते त्यावेळी ते स्थलांतर करतात, अन्नाच्या शोधासाठी ते स्थलांतर करतात. त्या ठिकाणी प्रचंड लोकसंख्या वाढल्यामुळे तिथं अन्नाचा तुटन निर्माण होतो आणि अन्नाचा शोध घेण्यासाठी ते पश्चिमेकडे जातात. पण त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी महासागर आहे, म्हणून ते पश्चिमेकडे जात असताना हे प्राणी जे आहेत लेमिंग्स, हे प्राणी त्या ठिकाणी मरतात. आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या अटलांटिक महासागराच्या तळावर या प्राण्यांची औषध प्रचंड प्रमाणामध्ये सापडतात. आणि हेही कारण जीवशास्त्रीय पुरावा म्हणून वेग्नरने आपल्या सिद्धांतामध्ये दिला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पक्षी असेल, प्राणी असेल, या ठिकाणचे प्रचंड प्रमाणामध्ये पूर्व परंपरागत त्यांच्यामध्ये ती वृत्ती आहे, एक उपजत त्या ठिकाणी त्यांची ती काय म्हणूया आपण त्या ठिकाणी त्यांना ती एक शक्ती आहे की त्या शक्तीच्या माध्यमातून ते एक परंपरागत सवय असेल, हॅबिट असेल, त्यामुळे ते पश्चिमेकडे जातात. परंतु मात्र त्या ठिकाणी त्यांना इतकं लांब अंतर जाणं शक्य नसल्यामुळं त्या ठिकाणी ते सागरामध्ये त्या ठिकाणी पडतात, त्यांचा अंत होतो आणि त्यांचं औषध जे आहे सागराच्या तळावर त्या ठिकाणी साधतात. म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी पुरावा त्यांनी दिलेला आहे. यानंतर पुढचा पुरावा त्यांनी पुराजीवशास्त्रीय पुरावे दिले. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा पुरावे खूप महत्वाचे आहे. त्यांनी याच्यात जे पुरावा दिला, पहिला जो पुरावा दिला की तो म्हणजे लिस्ट्रोसॉरस नावाचा जो प्राणी आहे, या बघा या ठिकाणी त्याचा अवशेष मी दाखवल की हा त्याचा एक स्केच आहे. या स्केच मध्ये लिस्ट्रोसॉरस हा जो आहे त्या ठिकाणी हा सुद्धा अटलांटिक महासागराच्या पूर्व आणि पश्चिम किनारी हा जो आहे त्या ठिकाणी पश्चिम आणि ही जी पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी जी आहे अटलांटिक महासागराची, या दोन्ही ठिकाणी या लिस्ट्रोसॉरस नावाचा जो प्राणी आहे याची प्रचंड अवशेष आढळतात. आज हा प्राणी आपल्याला दिसत नाही,
परंतु बघा या दोन्ही अटलांटिक महासागराचे पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे, प्रचंड किलोमीटर अंतर, हजार किलोमीटर अंतर आहे, हजारो किलोमीटर अंतर असून सुद्धा दोन्ही बाजूला जर या प्राण्याचे अवशेष आढळत असेल तर यातून एकच निकष निघतो की पूर्वीच्या काळी हे दोन्ही भूभाग एकत्र होते आणि त्या ठिकाणी क्रिस्टोसॉरस नावाचा जो प्राणी होता तो आढळत होता, म्हणून त्याचे अवशेष काळाच्या ओघात त्याचा अंत झाला. परंतु त्याचे अवशेष दोन्ही बाजूला अटलांटिक महासागराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला हे दोन्ही अवशेष आढळतात, याचाच अर्थ पूर्वीच्या काळी हे एकच भाग होता. हा झाला पहिला पुरावा. दुसरा पुरावा अत्यंत महत्वाचा विद्यार्थ्यांचा, डायनोसॉरचे अवशेष. आता डायनोसॉरचे अवशेष आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही ठिकाणी आढळतात. आता आजची जी स्थिती पाहिली तर ऑस्ट्रेलिया आणि भारत याच्यामध्ये प्रचंड किलोमीटरचा अंतर आहे. आज दोन्ही ठिकाणचं वातावरण वेगळं आहे, दोन्ही ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, पण तरी सुद्धा आज डायनोसॉरचे वेगवेगळे हाडं असतील, त्याचे अंडे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भूभाग, त्याचे अवशेष, भू अवशेष त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. हे अवशेष जे आहेत या प्राण्याचे, की ऑस्ट्रेलियामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल, गुजरातमध्ये असेल किंवा काही गुजरातच्या आजूबाजूच्या प्रदेश किंवा ऑस्ट्रेलियाच्या काही भागामध्ये, हे दोन्ही प्रकारच्या ठिकाणी डायनोसॉरचे अवशेष आढळले. आणि कधी शक्य असेल, ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया आणि भारत एकाच ठिकाणी होते त्या काळामध्ये काही कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर या ठिकाणी अस्तित्वात होता आणि म्हणून त्याचा अंत झाल्यानंतर त्याचे अवशेष या दोन्ही ठिकाणी, म्हणून हे सहजासहजी शक्य नाही. विद्यार्थी मित्र, आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वीच्या काळी ऑस्ट्रेलिया असेल, भारत असेल, हे एकाच ठिकाणी होते आणि म्हणून त्या ठिकाणी डायनोसॉर सारखे महाविशाल प्राणी होते. ते नंतरच्या काळामध्ये जी स्थित्यांतर झाली त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला असेल, पण आजही त्यांचे अवशेष त्या ठिकाणी, म्हणून हे सुद्धा मत आपल्याला मान्य करावं लागेल. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं दिलं त्या ठिकाणी की मेसोसॉरस नावाचे जे प्राणी आहे, आजही ते पूर्व आफ्रिका आणि ह्याची पूर्व आफ्रिका आहे आणि दक्षिण अमेरिका या ठिकाणी आहे, या दोन्ही ठिकाणी हा जो मेसोसॉरस नावाचा जो अवशेष आहे, या प्राण्याचे अवशेष या दोन्ही ठिकाणी आफ्रिकेमध्ये आणि दक्षिण अमेरिका दोन्ही ठिकाणी आढळतात. आजची स्थिती परत तशी आहे की आजची जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये या प्राण्याचा आपल्याला या ठिकाणी अस्तित्व आढळत नाही. परंतु ज्यावेळी हे दोन्ही भूखंड एकत्र होती त्यावेळी त्या ठिकाणी मेसोसॉरस नावाचा जे प्राणी होता त्यांचे अवश्य ते जिवंत होते, म्हणून दोन्ही ठिकाणी ते नांदत होते, पण परत काळाच्या ओघात त्यांचा अंत झाला, म्हणून दोन्ही ठिकाणी त्याचे अवशेष निर्माण झाले. नंतरच्या काळामध्ये दोन्ही भूखंड वेगळे झाल्यानंतर एकमेकापासून दूर गेले, पण तो अवशेष मात्र त्या प्राण्याचे दोन्ही ठिकाणी तसेच राहिले. म्हणून हे मान्य करावं लागेल की विग्नरने आपल्या सिद्धांतातून स्पष्ट केलं की पूर्वीच्या काळी हे दोन्ही भूखंड एकत्र होती, त्या ठिकाणी मेसोसॉरस नावाचा प्राणी होता, त्याचं अस्तित्व होतं, तो जगलेला होता, पण काळाच्या ओघात त्याचा अंत झाला, त्याचे अवशेष त्या ठिकाणी तसेच राहिले. आणि जरी ते भूखंड एकमेकांपासून वेगळे गेले तरी मात्र आजही या प्राण्यांचे अवशेष दोन्ही ठिकाणी आफ्रिकेमध्ये आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतात. म्हणून हे तीनही म्हणजे या सर्व प्राण्यांचे जे म्हणजे लिस्टोसॉरस असेल, डायनोसॉर असेल, मेसोसॉरस असेल, हे प्राणी आज जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यात त्यांचे अवशेष आढळतात. हे कधी शक्य आहे? कारण पूर्वीच्या काळी सारे भूखंड एकत्र होती, ही सर्व प्राणी त्या ठिकाणी राहत होती, नंतर काळाच्या ओघात त्यांचा अंत झाला, त्यांचे अवशेष तसेच राहिले. आज जरी ते भूखंड एकमेकापासून वेगळे गेले तरी मात्र त्यांचे अवशेष त्या भूखंडा बरोबरच वाहत गेले, म्हणून आज आपल्याला त्या ठिकाणी ते अवशेष सापडतात. म्हणून हे जे पुरावे दिले याच्यामध्ये तथ्य मांडलं जातं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचे पुरावे दिले, हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामध्ये पहिला जो पुरावा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, या पुराव्यामध्ये आपण बघूया त्या ठिकाणी ओटावा आणि व्हॅक्युमर हे जे आहे, ओटावा आणि व्हॅक्युमर या दोन शहरामध्ये, हे जे कॅनडाचे शहर आहे, 34 वर्षात त्यांचे अंतर मोजले तर ते 6 मीटरने कमी झाले. याचा अर्थ काय झाला की दोन्ही हे जे भाग आहेत हे एकमेकांकडे त्या ठिकाणी आकर्षले जातात आणि म्हणून म्हणजे एकमेकांकडे वाहत जातात, त्यांचं अंतर कमी होते. हा वेग दर किलोमीटर दर वर्षाला काही सेंटीमीटर असेल, काही मिलीमीटर असेल, तरी मात्र 34 वर्षामध्ये 6 मीटरने या दोन शहरातलं अंतर कमी झालं, या दोन प्रदेशातलं अंतर कमी झालं. याचा अर्थ एकच आहे
की हे भूभाग एकमेकाकडे येतात त्या ठिकाणी, म्हणून हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी सांगितलं. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की ज्याप्रमाणे काही ठिकाणी दोन भूखंडातलं अंतर कमी झालं तसंच ते वाढलं सुद्धा. या ठिकाणी 1823 ते 1913 या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तर अमेरिका म्हणजे हा जो भाग आहे आणि ग्रीनलँड हा जो भाग आहे या दोघांमधलं अंतर वेळोवेळी मोजण्यात आलं आणि ते चक्क 33 मीटरने वाढलं. या दोघांमधलं 33 मीटरने वाढलं कशामुळे वाढलंय, कारण ते भूखंड एकमेकांपासून दूर जात आहे म्हणून ते अंतर वाढलं. हे अंतर काही कमी नाही, 23 मीटर म्हणजे प्रचंड अंतर आहे. आणि हे अंतर ही जी उत्तर अमेरिका आहे ग्रीनलँड आहे या दोघांमधलं अंतर वाढलं, याचा अर्थ एकच आहे की हे दोन्ही भूभाग एकमेक ग्रीनलँड आणि उत्तर अमेरिका एकमेकांपासून दूर जात आहे म्हणून ह्याच्यातलं अंतर वाढत आहे. कदाचित हे अंतर असंच वाढत जाईल. आजही जर आपण परत काटेकोरपणे हे अंतर मोजलं तर कदाचित 23 पेक्षा अधिक मीटरने हे अंतर आज वाढलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो हे एक पुरावा दिला. अजून एक पुरावा दिला की भारतीय उपखंड सुद्धा की भारतीय उपखंड जो आहे हा सुद्धा त्याच्या मूळ स्थानापासून उत्तरेकडे सरकत आहे. विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये कोयनाचा भूकंप असेल किंवा नंतर भूतचा भूकंप असेल किंवा खिलारीचा भूकंप असेल, या भूकंपाचा ज्या वेळेला अभ्यास झाला त्यावेळेला त्या अभ्यासामध्ये सुद्धा हा एक विचार पुढे आला की भारतीय उपखंड उत्तरेकडे सरकत आहे. उत्तरेकडे हिमालय मा काय असा हिमालय आहे, हा अविचल हिमालय आहे आणि त्याला भारतीय उपखंडाचा धक्का लागतो, पण त्या ठिकाणी हिमालय असल्यामुळं तो त्या ठिकाणी वेगानं उत्तरेकडे जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी हालचाल घडते आणि त्याच्यातून भूकंप निर्मिती होते असे असे म्हणत. आणि म्हणून आजपर्यंत जे संशोधन झालं त्या संशोधनामध्ये सिद्ध झालंय की काही 100 वर्षामध्ये भारतीय उपखंड काही सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकलेला आहे. हे तथ्य आहे आणि हे प्रश्न हे आजकालच्या संशोधनातून नवीन संशोधनातून सिद्ध झालंय. म्हणजे सहज शक्य नाही, भारतीय उपखंड सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये पार म्हणजे आजच्या स्थानापासून कितीतरी किलोमीटर काही शेकडो किलोमीटर हा दक्षिणेकडे होता आणि तो आता उत्तरेकडे जाईल. कदाचित अजून भविष्यामध्ये तो आणखी उत्तरेकडे गेला तर याच्यात नवल वाटणार नाही. आपण या पुढच्या लेक्चरमध्ये याची अजून चर्चा करणार आहोत की भविष्यामध्ये या सिद्धांताची रूपरेषा काय असेल, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्थित्यंतर घडतील याचा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये अनेक तज्ञांनी वेगनरने तर सांगितलंच, पण त्याच्यानंतरचे जे संशोधन झालं त्याच्यामध्ये तुझा काही गोष्टी सांगितल्या त्या आपण पुढच्या तासाला आपण त्याची चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो की हा जो ज्यामितीय पुरावा दिला याच्यामध्ये वेगनरने सांगितलं की आजही अनेक खंड काही खंड एकमेकाच्या जवळ येत आहे तर काही खंड एकमेकापासून दूर जात आहे, त्याच्यामुळे त्याच्यातलं अंतर काही ठिकाणी कमी होत आहे काही ठिकाणी जास्त होत आहे. आणि कधी शक्य होईल, जर त्या खंडांचं आपल्या मूळ जागेपासून जर वहन झालं पश्चिमेकडे पूर्वेकडे उत्तरेकडे दक्षिणेकडे कोणत्या तरी बाजूला वहन झालं तरच त्या दोन खंडांमधलं अंतर कमी किंवा जास्त होईल. आणि हे जे पुरावे दिले वेगनरने याच्यातून आपल्याला यावर विश्वास ठेवावा लागेल की आजही या भूखंडांचं वहन होत आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून एक स्थिती पुरावे दिले, पुरा हवामान शास्त्रीय पुरावे दिले. हे सुद्धा पुरावे खूप महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. पहिली गोष्ट त्या ठिकाणी मी आपल्या नजरेस आणून देतो की दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया व भारतातील वाळवंटी विशेषतः राजस्थान या सर्व ठिकाणी हिमनदीच्या कार्याचे अवशेष आढळतात. विद्यार्थी मित्रांनो जे ही बाह्य कारक जे आहेत, नदी असेल हिमनदी असेल सागरी लाटा असेल वारा असेल भूमिगत पाणी असेल, हे आपल्या वहन कार्यामुळे खनन कार्यामुळे वेगवेगळे भूरूपे तयार करतात. आणि हिमनदीचं कार्य सुद्धा विशेषतः अंटार्क्टिका खंड असेल हिमालय असेल रॉकीज असेल अँड्रीज असेल जी उंच पर्वतीय ठिकाण आहेत आजही या ठिकाणी हिमनद्यांचं अस्तित्व आहे. परंतु मी जो हा उल्लेख करतो या ठिकाणी वेगनरच्या खंडवंश सिद्धांताचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि भारताचं वाळवंट या तिन्ही ठिकाणची आजची परिस्थिती पाहिली ना विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हिमनदीचं अस्तित्व आज आपल्याला दिसत नाही. हिमनद्या वाहत नाही भारताच्या वाळवंटी भागामध्ये. राजस्थानमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता आहे, त्या ठिकाणी नद्या सुद्धा नाहीत जास्त, तिथं हिमनदी कशी वाहील? आणि हिमनदी वाहण्यासाठी हवामान थंड पाहिजे.
ऑस्ट्रेलियामध्ये बराचसा भाग वाळवंटी आहे. इथं सुद्धा हिमनद्यांचं अस्तित्व सहज शक्य नाही. आफ्रिका खंडामध्ये स्थिती आहे. पण आज हे तिन्ही ठिकाणं एकमेकांपासून वेगळे आहेत, खूप किलोमीटर अंतरावर आहेत, शेकडो हजारो किलोमीटर अंतरावर आहेत, आणि तरी सुद्धा या तिन्ही ठिकाणी म्हणजे आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत असेल, या भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हिमनदीचे अवशेष आहेत. या ठिकाणी राजस्थानचा काही भाग असेल, त्या ठिकाणी आफ्रिकेचा भाग असेल, ऑस्ट्रेलियाचा भाग, या तिन्ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज हिमनदीच्या कार्याचे अवशेष आढळतात. याचा अर्थ एकच आहे की पूर्वीचे काळी हे तिन्ही भाग एका ठिकाणी होते, तिथलं हवामान सारखं होतं, हिमयुग होतं, हिमनद्या वाहत होत्या, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्याच्या माध्यमातून अनेक हिमनदीच्या कार्यातून भूआकार तयार झाले. त्यामुळे आज जरी हे तिन्ही भूप्रदेश एकमेकांपासून दूर गेले असले तरी मात्र त्या ठिकाणी हिमनदीच्या कार्याचे अवशेष आढळतात. याचा अर्थ एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी सर्व एका ठिकाणी होते. म्हणून हे जे वेगनर हा जो अत्यंत महत्वाचा पुरावा दिलेला, हा पुरावा आज आपल्याला मान्य करावा लागेल. कारण आजची स्थिती विद्यार्थी मित्रांनो आफ्रिका म्हणजे आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारतातला वाळवंटी भाग असेल, तर वाळवंटी किंवा इतर या ठिकाणी हिमनदीचं अस्तित्व नाही, हिमनदीचं कार्य होणार शक्य नाही. पूर्वीच्या काळी काही कोटी वर्षापूर्वी एकत्र होते, आणि त्यावेळेला हिमनदीच्या कार्यातून हे अवशेष तयार झाले आहेत, म्हणून ते आज आपल्या संशोधनातून आढळतात. मग हे मान्य करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जी सर्व पुरावे पाहिले, भौगोलिक पुरावे असेल त्या ठिकाणी, जीवशास्त्रीय पुरावे असेल, पुरातन शास्त्रीय पुरावे असेल, हवामान विषयक पुरावे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे, सर्व पुराव्यामधून वेगनरने आपला सिद्धांत अत्यंत शास्त्रीय पद्धतीने आणि परिपूर्ण पुरावे देऊन त्याच्यावर आपला विश्वास ठेवावा लागेल. आता नंतरच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांतावर सुद्धा टीका झाल्या. जगामध्ये कोणतीही गोष्ट घ्या, त्या कोणतीही कितीही चांगलं काम असेल किंवा कोणतंही काम असेल, त्या प्रत्येकाला दोन बाजू असतात. एक बाजू चांगली असते, दुसरी बाजू. वेगनरने जरी हा सिद्धांत मांडला तरी विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये काही त्याच्याकडून उणीवा राहून गेला ही आपल्याला मान्य करावं लागेल. काही गोष्टी त्याला सांगता आल्या नाही. नंतरच्या काळामध्ये भूगोल तज्ञांनी असेल, भूगर्भ शास्त्रज्ञांनी असेल, नेमकं त्याच्या त्या उणीवा आहे त्या टिकमार केल्या, त्याच्यावर आक्षेप घेतले, त्याच्यातल्या काही टीका त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या. पण तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की वेगनरचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. हो, हे नक्की आहे की त्याच्यामध्ये काही उणीवा होता, काही टीका करण्यासारख्या काही बाबी होत्या की ज्या नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी, पण आज मात्र वेगनरचा खंडवन सिद्धांत आपल्याला काही अंश मान्य करावा लागेल. या सिद्धांतावर कोणत्या टीका झाल्यात, याचं महत्व काय आहे, आजही आपण 100 म्हणजे साधारणपणे 108 वर्ष झाली आजही तो सिद्धांत आपण वाचत आहे, समजून घेत आहे, शिकत आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या तासाला या सिद्धांताच्या टीका काय आहेत, आक्षेप काय आहे, आणि याचं महत्व काय, या सिद्धांताने जगाला काय दिलं, या सिद्धांताने आपल्याला काय दिलं, या सिद्धांताचं आज महत्व काय आहे, हे आपण पुढच्या तासाला बघूया. या ठिकाणी आपण थांबूया. मला नक्की खात्री आहे की वेगनरने जो आपला विचार मांडला त्या विचाराला जे पुरावे दिले यातील काही पुरावे नक्कीच तुम्हाला सत्य वाटले असेल, सत्य आहे ते. आपण या ठिकाणी थांबूया, आपण परत पुढच्या तासाला भेटूया आणि या सिद्धांताचा शेवटचा भाग आपण बघूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.